बातमी आहे राज ठाकरे यांच्या संदर्भातली मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना हायकोर्टाकडनं दिलासा मिळालाय कल्याण पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा आता रद्द करण्यात आलाय दोन हजार दहा सालामध्ये प्रक्षोभक भाषणाप्रकरणी राज ठाकरे यांच्या विरोधात या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली होती परंतु कल्याण पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा आता रद्द होतोय पोलिसांची तडीपारीची नोटीस राज ठाकरेंनी न स्वीकारल्याबद्दल त्यांच्या विरोधात या गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली होती परंतु हा गुन्हा रद्द झाल्यामुळे राज ठाकरेंना या प्रकरणात दिलासा मिळतोय अमे राणी सध्या आपल्यासोबत आहेत अमेय हायकोर्टानं काय म्हटलं दिलासा देताना ज्ञाना दोन हजार अकराचं हे प्रकरण होतं कारण की या प्रकरणी दोन हजार दहामध्ये कल्याण पोलिसांनी गुन्हा नोंदवला होता इलेक्शनच्या काळात रात्री दहा नंतर तुम्ही कल्याणमध्ये राहू शकत नाही अशा प्रकारची नोटीस राज ठाकरे यांना बजावली होती परंतु ती नोटीस स्वीकारण्यास राज ठाकरे यांनी नकार दिला त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेचं पालन किंवा अवमानना केल्याबद्दल राज ठाकरे यांच्या विरोधात कल्याण पोलिसात रितसर एफ आय आर गुन्हा नोंदवण्यात आला होता त्यामुळे हा गुन्हा रद्द करण्यासाठी राज ठाकरे यांनी पुढे जाऊन हायकोर्टात याचिका केली याच प्रकरणी राज ठाकरे यांनी फेब्रुवारी दोन हजार अकरामध्ये आपल्याला आठवते की कल्याण कोर्टात हजेरी लावत रीतचा जामीन स्वीकारला होता आणि मग पुढे हा गुन्हा रद्द करण्यासाठी हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केली राज ठाकरे यांचा दावा होता की अशा प्रकारे पोलिसांना थेट कारवाई करण्याचा कुठलाही अधिकार नाही आहे जेव्हा तुमच्याकडे मुळात कुठलीही तक्रार नाही आहे एखाद्या व्यक्तीनं या प्रकरणी रितसर तक्रार पोलिसात नोंदवणं अपेक्षित होतं मात्र अशी कुठलीही तक्रार नसताना पोलिसांनी अशा प्रकारची नोटीस बजावून कारवाई करणं हे चुकीचं आहे राज ठाकरे यांच्या वतीनं हाच दावा हायकोर्टात मांडण्यात आला आणि तो दावा कुठेतरी स्वीकारत हायकोर्टानं राज ठाकरे यांच्या विरोधात कल्याण कोर्टात सुरू असलेली कारवाई आणि हा रितसर नोंदवलेला गुन्हा रद्द करत राज ठाकरे यांना दोन हजार दहाच्या प्रकरणात एक मोठा दिलासा दिलाय अमेय धन्यवाद आहे सगळ्या माहितीबद्दल तर राज ठाकरेंना मोठा दिलासा हायकोर्टाकडनं दिला, दिला जातोय पोलिसांची तडीपारीची नोटीस दोन हजार दहा साली कल्याण पोलिसांची नोटीस होती जी राज ठाकरेंनी स्वीकारण्यास इन्कार केला होता आणि त्याच विरोधात गुन्ह्याची नोंद झाली परंतु कोर्टानं आता राज ठाकरेंनी या प्रकरणात दिलासा दिलाय या सगळ्या संदर्भात वकिलांनी काय प्रतिक्रिया दिली ती सुद्धा आपण पाहूया कल्याण डोबोलीच इलेक्शन्स होते त्या काळामध्ये दॅ वॉज अ नोटिफिकेशन दॅट विदिन फॉर्टी एट आवर्स ऑल द पॉलिटिकल पर्सन शूड विद्रॉ दॅमसेल्फ ना केस दॅट की राजसाहेब तिथे ओवर स्टे झाले त्याच्यामुळे ते फाईल्ड अ कंप्लेंट फ्रा द चार्जशीट अंडर सेक्शन वन एट ऑफ आय पी सी ना द लॉ इज व्हेरी क्लिअर फॉर ऑफेन्स अंडर वन एटी एट ऑफ आय पी सी देर शूड बी ओनली अ प्रायव्हेट कंप्लेंट देर कान बी अ प्रोसिक्युशन अंडर वन फिफ फिफ्टी फोर दॅट इज चार्जशीट अँड एफ आय आर

जेव्हा की त्यांनी विड्रॉ करायला हवं होतं त्या ज्युरिडिक्शनमधून त्याच्यासाठी त्यांनी वन एटी एट कलम आय पी सीचं त्यांनी चार्जशीट आणि एफ आय आर फाईल केलेला एफ आय आर अँड चार्जशीट फॉर ऑफेन्सेस अँड अ वन एटी एट यू हॅव टू फाइल अ प्रायव्हेट कंप्लेंट देअर नॉट बी अन एफ आय आर अँड चार्जशीट ऑन दॅट ग्राउंड द प्रोसिडिंग्स एंटायरली हॅज बीन कॉस्ट थँक्यू एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट